ताकि जमान दे क्या हुआ कैसे हुआ कब हुआ और खातिया ये अंगूरी तू कहाँ की है बता ओम साई राम कडुलिंबाला अला कसा गोड पाला कडुलिंबाला अला कसा गोड पाला दल दंगमी डग डग दल दंगमी डग डग दल दंगमी पाऊनी चला गुड मॉर्निंग सर्वांना आम्ही जाम लेट झालो सगळी जण आलेले आज पण आंघोळ नाही केली यो दोन दोन तीन तीन दिवस आंघोळ नाही केली कर्कटा ब्लॅकी यो कर्कटा ब्लॅकी कर्कटा ब्लॅकी झालाय यो बघा याला औषध दिलं पाहिजे अब्दू बघा अब्दू अब्दू यो मोठू वाटतो रे तो मोठू पतलो बदला ना चालतच असा तुमच्यासाठी आम्ही एक स्नॅपची व्हिडिओ बनवणार रे एक नाही तर दोन बनू आणि त्या टाकू फक्त हसलू नका जास्त आमच्यावर बरोबर आहे कारण की अशी काळी थोबाड बघतच असता तुम्ही तू मोठा गोरा झाला अरे तुला नाही बोललो रे समजून जा तू काळा आहे का सॉरी सॉरी बोला कोणाला बोला तू कर्कटा ब्लॅकी कर्कटा ब्लॅकी आंघोळला गेला तीन तीन दिवस तीन दिवस आंघोळला काय तोफ आली तोफ तोफ आणले बघा इंडियाची तोफ हे काय ते बघा पात्या त्या हॅले काय ते हॅले सॉरी सॉरी चक्की चक्की बोलतो चक्की साला चक्की जा तांदूळ टाक गहू टाक चक्की मध्ये पिसून येते पवन चक्कीचा बघा या इथून एवढा दिसतायत तिथं गेलो दाखवतो तुम्हाला केवढ्या मोठ्या याला ना हे आले म्हणून यो पुढे पुढे चाललाय बाकी काय विषय नाही हो काती डोंबिवली तू बता काती पंजाब मैं नवापड़ा सी पंजाब के तुसी जुनी डोंबिवली तुसी जुनी डोंबिवली ना मोठ्या पाट्यात कसल्या भाई आम्ही जेवायला बघा कसा बनवलाय कडक रे बघा केवढी पाती आहे मोठी एवढीशी वाटते ती लांबून अहो काती आहे किधर जा रहा है ये बंगर वाला बंगर वाला बघा याच्यामध्ये कला आहे रे काय ना काय करत असतो आयला त्या बाटला कधी गमच्याला मांडेल कधी आता बंगर वाले कला वाजे ही सोडून दुसरी काय ए तोल आलाय दीडशे रुपये काढा रे काय दादा आम्हाला चालायचे पैसे भरायला लागतील कारण की चालायचा रस्ता वेगळा होता पालखीवाल्यांचा रस्ता बनवलाय त्यावेळी त्यासाठी 10 रुपयाचा तोल भरायचा आहे तुम्हाला दाखवतो थांबा हे आपण फास्टॅग मधून जाऊ पटकन क्रॉस करू ए मारतीला जाम तोल भरत ए गाडी ढोकशील रे ए भाई मागून आले तर उडवतील नाश्ता भेटणार नाही मग आम्ही इथं सोय करून घेतोय मस्त भजी आणि पाव आणि मिरची खातो पाव जास्त कोणते 12,000 रे 12,000 रे खरं शॉर्ट व्हिडिओ टाकून नुसतं सबस्क्रायबर वाढवत साधा काम नाही म्हणजे माझे पण वाढवा रे माझे 10,000 आहेत वाढू ना सबस्क्राईब करायला सांगता ना आम्ही भाई बाकरे भाजी आणली का मी भाजी आणली ठेचा आणला चटणी आणली आता ज्वारीचे भाकरं सुकायला ठेवले हे आज नवीन ऍड आहे भाई काढू गेला आपला बघा काय तोडला इकडे इकडे जाम शेत आहेत
शेतांमधून काढलाय. हा काल्याच्या मावशीचा शेत होता इथं. या मावशीच्या शेतातून आम्ही ऊस काढले ते बघा. नोव्हेंबर शिर्डीला जाताना लय भेटतात असे. खा झाली जरा खाजून दे. बघ आला इथे लपडा होईल मी पहिले सांगतो. शिवाला का देव एक कुत्रा रे. खेळायचे वांदे झाले आता माझे. क्या हुआ हाथ हाथों में फटाका फूट गया. और रौनक का फट गया. रक्त रिक्त साफ. ये प्रभु ये क्या हुआ. तलाव में पानी आ गया. रौनक भाग गया. पंधरा वर्ष. पालखीला पण 15 वर्ष. तरी 15 नाही रे. तू काय मोठा झाला का रे. मोठा झाला तेव्हापासून सगळे जण असतात. मला या पालखीमध्ये 15 वर्ष झाली आणि त्या पालखीमध्ये 2 वर्ष झाली. त्या कुठल्या. कुंभारखार पाटील. टोटल 17 वर्ष. आणि तुला. मला दुसरा वर्ष. मला 5 वर्ष त्यातनं 2 वर्ष. माझा तर पहिलाच वर्ष आहे. पहिल्या वर्षी जरासा फाकलोय. बघू पुढच्या वर्षी येऊया. आपला सोन्या आहे तोपर्यंत येऊया. जेवलो नाही नाश्ता करायला लागला मला. तुम्ही करा मग आपण नाही कपवायचं. हा आता गेलो आपण पैसे कपवायचे. पहिले 300 रुपये आले नाही कालचे. 375 लागला. कितीला तू. भावाचा कमबॅक झालाय आपला. येस येस. बेस्ट ऑफ लक. कसं वाटलं फटाका फुटल्यावर. मस्त वाटलं आणि असून पण मस्तच वाटतंय. असं वाटतं आणखीन एक फोडावा देऊ का. धुवायला हात रे. जेवताना जेवल्यानंतर हो. आणि अजून काय धुवायला जमेल ना. हो सर्व काही. नाही दुसरा हात आहे. यस. आज किती दिवसानंतर आम्ही पालखीवर आलो. तुला कसं वाटतं. मला खूप छान वाटतंय. आज 7वा दिवस आहे आमचा. आणि 7व्या दिवशी आम्ही डायरेक्ट पालखीच्या इथे. याचा 6 दिवस आम्ही पालखीच्या आसपास पण नव्हतो. हा उभे पण नव्हतं करत आम्हाला. मुद्दा म्हणून सांगू होतं तुम्ही मागे राहा. तुमचे पाय दुखतात आणि आम्हाला स्प्रे वगैरे घोड्या आल्यात माहिती काय. बघा आले आपले पालखी. आता नाही उडत वाटत. हा वाटत. माझ्या ते दुखतात भाई. बघ ना दाखव दाखव. हे बघ तो 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 नाही तो झाला. तो थोडा इंजर्ड झाला. वाटत होत याला. वाटतंय ना. वल व्यवस्थित सगळा असाच मस्त करत राह.
जवळ 10 किलोमीटर आहे पालखीच्या दोन पिणार आहे मी, जास्त बोलायचं नाही, समजलं ना? तिकडे बघ, चहा हंजा घेऊन येजा. चहाच्या स्टॉपला आज पहिल्यांदा लवकर पोहोचले भाई. चहा तर दोन झालेत, रौनकदाची कृपा आहे ती. लवली वाटतो तर चला गाईज, आम्ही चाललो आता डायरेक्ट शिर्डीला. आमचा स्टॉप मागे. ही बघा, ही गाडी बघा कुठे तिथे ॲक्सिडेंट झाला का, वरती उडून थांबले तिथे. पुढे चाललोय दर्शन भेटला घ्यायला, तर दर्शन घेऊ आणि लाडू बिडू घेऊया मस्तपैकी. रूम तिकडेच घेऊया. जरासे कपडे घेतले ते बघा, एवढी गॅंग आहे. हा हा हा, त्या अक्षय जोशी आपला खास भाऊ येणार आहे घ्यायला दोघांना, रौनक आणि मला, आणि ही गँग सगळी लक्झरी स्लीपिंग. बस किलोमीटर साई मंदिर, अजून 3 किलोमीटर चालायचं आहे. 2 किलोमीटर चाललो आता आम्ही. अरे ते गल्ली माहितीये का, गल्ली बघ. तर चला आता झोपतो. दर्शनाला गेलेलो पण मोबाईल घेऊन जाऊन देत नव्हते आतमध्ये, आणि मला पण आता बरं नाही वाटत आहे. तर शॉपिंग उद्या करू, जे म्हणजे काय घ्यायचं असेल असंच ते घेऊया. आता झोपतो, चलो गुड नाईट, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय.